मा खुश फाइनली झालंय बाबा लग्न तुमचं पण समीर दादा हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झालं काय म्हणालास समीर दादा वयानं मानानं दोन्ही गोष्टीनं तू माझ्यापेक्षा मोठा आहेस मग मी समीर दादाच म्हणणार ठीक आहे रे ते सगळं दादा वगैरे नको का अरे उगाच मोठं झाल्यासारखं वाटतं तू समीरच म्हणायचं मला काय म्हणायचं समीर सत्यजित गेल्या कित्येक महिन्यात या घरात कोणी कोणाला दादा म्हणल्याचं आठवतच नाही रे घटनाच अशा घडल्या की माणसं एक एक कमी शोध केली घरातली रोहित आणि रुपाली वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन परदेशात निघून गेले पण ती स्वप्नलीचं तर तुला माहितीच आहे असं बोलू नये पण आता ते परत येतील असं नाही वाटत हा मी दादा म्हणावा असा सोहम होता तो पण सोडून गेला बाबा इगतपुरीला असतात त्यांची तब्येत बरी नाही म्हणून आजोबा त्यांच्या बरोबर असतात आपलं घर एवढं मोठ पण माणसं राहायला इनमिन पाच तुम्ही दोघं आलात आणि घराला घर पण आलं रे खरं सांगू आपल्या आयुष्यात कधी असं घर अशी माणसं येतील असं स्वप्नातही नव्हतं वाटलं एक अनाथ मुलाला काय फक्त त्याचे आई बाबा जरी मिळाले तरी खूप असत रे पण इथं तर पूर्ण परिवारच मिळालाय हा परिवार सांभाळणं आता तुझी जबाबदारी आहे आपली आई म्हणून म्हणत नाही खरंच खूप मोठ्या मनाची आहे रे ती एकदा एखाद्यावर विश्वास टाकला की कधीही दूर करत नाही त्याला आपण जर मात्र त्यांनी विश्वासघात केला तर त्याला नजरेसमोरही ठेवत नाही